माझ्या बालपणीचे जगात पुस्तक म्हणजे माझ्यासाठी एक दुर्मिळ वस्तू होती. आमच्या गावात एसटीआर माणिकम नावाची एक क्रांतिकारक राष्ट्रभक्त राहत होते. त्यांच्याकडे पुस्तकांचा बऱ्यापैकी संग्रह होता. त्यांनी मला पुस्तके वाचण्यासाठी सदैव उत्तेजन दिले. मीही मिळेल ते वाचत गेलो. पुस्तके मागण्यासाठी मी त्यांच्या घरी धाव घेत असे. माझ्या लहानपणी शमसुद्दीन नावाच्या माझ्या एका दूरच्या भावाचा माझ्यावर बराच प्रभाव होता. रामेश्वरम मध्ये येणाऱ्या वर्तमानपत्रांचा तो एकुलता एक वितरक होता. रोज सकाळच्या रेल्वे गाडीने पंबन गावाहून वृत्तपत्रांचे गट्टे येत. गावातल्या हजारभर सुशिक्षितांच्या वाचनाची गरज भागवणाऱ्या शमसुद्दीनाचा व्यवसाय म्हणजे एक खांबी तंबू होता. स्वातंत्र्याच्या चळवळीची वाटचाल ग्राम स्थांना समजणे हे महत्वाचे कार्य त्यातून साधत असे. कोणाला भविष्य जाणून घेण्यात रस असे तर कोणी चेन्नईच्या मद्रास बाजारपेठेतले सोन्या चांदीचे भाव समजण्यासाठी उत्सुक असत. थोडे जण जिन्ना स्तुतीने हिटलर महात्मा गांधी आणि बॅरिस्टर जिनांबद्दल गांभीर्याने चर्चा करत. पण झाडून सर्वजणांना पेरियार ई व्ही रामस्वामी यांच्या चळवळीबद्दल जाणून घेण्यात रस होता. दिनमणी हे त्यावेळचे सर्वात लोकप्रिय तमिळ वर्तमानपत्र होत. छापलेले शब्द त्यावेळी मला वाचायला येत नसत. त्यातील चित्रांकडे बघून मी समाधान मानत असे. शमसुद्दीन आपल्या गिराईकांना पेपरचा अंक वाटण्यापूर्वी मी त्यातील चित्रे बघून घेत असे. मी 8 वर्षांचा असताना सन 1939 रोजी मध्य दुसरे महायुद्ध पेटले. काय कारण असेल ठाऊक नाही, पण त्या सुमारास बाजारात चिंचोक्यांना अचानक भरपूर मागणी आली. मी चिंचोके गोळा करून मशिदीजवळच्या एका दुकानात देत असे आणि अख्खा एक आणा कमावत असे. माझ्या वडिलांनी लाकडी नौका बांधायचा व्यवसाय करायचे ठरवले. अहमद जलालुद्दीन